सर्वप्रथम बेसनाचा पोवळा करण्यासाठी आपण कांदा कापून घेऊया. याचा वरचा जो पांढरा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. बारीक चिरायचा आहे कांदा. कांदा कापलेला आहे. आता आपण कोथिंबीर कापून घेऊया बारीक. आता आपण मिरची कापून घेऊया. बारीक कापायचे. एक आलं किसून घ्यायचे. कांदा, कोथिंबीर, मिरची आणि आलं हे प्रथम आपण मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये एक चमचा धण्याची भरड टाकायची. एक चमचा जिरे पूड, एक चमचा हळद, एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. बेसनाच्या पोळ्याला थोडा कुरकुरीतपणा येतो. आता आपल्याला बेसन घालायचं आहे एक वाटी. चवीपुरतं मीठ, हे आपण मिक्स करून त्याचं बॅटर तयार करून घेऊया. त्यात थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं. एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडंच घालायचं आहे. अशाप्रकारे हे बेटर तयार झालेलं आहे बेसनाचा पोळा. आता आपण गॅस ऑन करूया. आता गॅस ऑन केला आहे. आता त्याच्यावर आपण विड्याचा तवा ठेवलेला आहे. आणि आता आपण बेसनाचा पोळा काढण्यासाठी 2 चमचे तेल घालायचं. आता आपण हा थोडासा भाजलाय की नाही आलेला आहे भरपूर भाजायचा. हे वरचं जे पाणी आहे ते पूर्ण सुकलं पाहिजे. आपण आता थोडस कडेल थोडस तेल सोडूया. पलटी कसा मारायचा तो मी तुम्हाला दाखवते. हा बघा अशा प्रकारे असा हा बेसनचा पोळा रेडी झालेला आहे. तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते.